धुळ्यात कोरोना व्हायरसचा तिसरा बळी गेलेला आहे. 42 वर्षीय नागरिकाचा कोरोनाची लागण झाल्यानं मृत्यू झालेला आहे. तर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली आहे. तर धुळे जिल्हा ऑरेंज झोन मधून आता रेड झोन मध्येही दाखल झालेला आहे. तर धुळ्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा नियंत्रणात होता, मात्र आता संसर्गातून लागण होणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढतेच आहे. धुळ्यातून अधिक आढावा घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी उमाकांत आहेदाव. उमाकांत, धुळ्यात कोरोनाचा तिसरा बळी गेलेला आहे, त्याचबरोबर ऑरेंज झोन मधून आता धुळे जिल्हा रेड झोन मध्येही गेलाय. धक्कादायक हे म्हणावं लागेल, काय माहिती? खरं तर अमृता, आपण पाहिलं एक आहे 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आल्यानंतर आता धुळ्याची चिंता मोठ्या प्रमाणात वाढलेली आणि धुळेकरांना दिलासादायक बातमी तर इथं मिळालीच नाहीये. परंतु आता 42 वर्षीय नागरिकाचा देखील धुळ्यात मृत्यू झालेला आहे अमृता. नक्कीच उमाकांत, त्याचबरोबर धुळ्यात संसर्गातून लागण होणाऱ्यांचं प्रमाणही अधिक आहे. हा आकडा आता 15 वर गेलेला आहे. किती लोकांना आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आलंय, किती लोक क्वारंटाईन आहेत, कशा प्रकारे संपूर्ण प्रशासन हा आकडा कमी व्हावा, परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून कामकाज करत आहे. खरं तर क्वारंटाईन किती लोकांना केलेलं आहे प्रशासनाने अजून आकडा दिलेला नाहीये अमृता. परंतु अशी माहिती मिळते की शिरपूर मधनं 10 लोक उचललेले आहेत आणि धुळ्यातनं 30 ते 35 लोकांना उचललेलं आहे आणि प्रॉपर परिसरातील अनेक लोकांना जे संपर्कातले होते, शिंदखेडा परिसरात एका म्हातारीला देखील कोरोना झालेला आहे, त्या गावातनं देखील अनेक जणांना उचललेलं आहे, क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. परंतु सकाळपासून जर आपण पाहतोय 15 दिवसाचा आकडा गेल्यानंतर आता रेड झोन मध्ये धुळे गेलेले आहे अमृता. नक्कीच उमाकांत, धन्यवाद या माहितीसाठी. तर धुळ्यात कोरोना व्हायरसचा तिसरा बळी गेलेला आहे, त्याचबरोबर कोरोनाबाधितांचा आकडा देखील 15 वर पोहोचलेला आहे.